सांगलीत अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट मार्फत रविवारी सांगली जिल्ह्यामध्ये 12 ठिकाणी एकाच वेळेस महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राहुल ढोपे पाटील यांनी दिली आहे. श्री अनिरुद्ध आदेश पथक, दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, अनिरुद्ध समर्पण पथक या संस्थांनी एकत्र येत रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 पासून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आणि गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेशात मिळून तब्बल 82 ठिकाणी एकाच वेळी हे महारक्तदान शिबिर पार पडेल. डॉक्टर अनिरुद्ध जोशी, MD मेडिसिन, सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या संस्था 1999 सालापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करून आत्तापर्यंत तब्बल 1.65 लाख युनिट इतके रक्त संकलित केले आहे. या रक्तदान शिबिराचा लाभ जवळपास 100 रक्तपेढ्या घेणार आहेत. तरी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राहुल ढोपे पाटील यांनी केले आहे. अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी सांगली जिल्ह्यातील 12 ठिकाणी आपण महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे रक्तदान शिबिर मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश असे 81 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी, MD मेडिसिन म्हणजे आपले लाडके सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनानुसार 1999 पासून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आजपर्यंत 1,65,000 युनिट रक्तदान हे संकलित झालेलं आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये आपण सांगली, मिरज, वसगडे, आष्टा नागाव, कासेगाव, बांबवडे, मांगले, ऐतवडे बुद्रुक, शिराळा आणि शिरोळ अशा 12 ठिकाणी रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी तरुण वर्गाने या रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने हजर राहून हे रक्तदान करायस यावे अशी सगळ्यांना नम्र विनंती. रक्तदान हेच श्रेष्ठ दान. हरिओम, श्रीराम, अंबज्ञा.